अतिशय दुर्दैवी घटना आहे कोल्हापूर तालुक्यातील ही. आतापर्यंत जवळजवळ 6 ते 7 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. स्वतः CM साहेब, आमचे मंत्री महोदय असतील, पालकमंत्री असतील, सगळे आम्ही आमदार, सगळे लोकप्रतिनिधी आणि सगळे स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासन, सगळे NDRF सगळ्या टीम एकत्रपणे येऊन जोमाने मदत कार्य सुरू आहे. अडचण एवढीच आहे का कोणत्याही प्रकारचा रस्ता या ठिकाणी नसल्यामुळे त्या ठिकाणी फक्त मॅन्युअली काम करण्यात येत आहे, त्यामुळे थोडासा वेळ चाललेला आहे, परंतु मदत कार्य जोमाने सुरू आहे. अजूनपर्यंत किती लोक असू शकते तुम्हाला काय अंदाज? आपण सांगितलं 17 घर या ढिगाऱ्याखाली आहेत, त्यामुळे काही लोक भीतीपोटी अलर्ट होऊन जर बाहेर पडले असं समजतं, तर त्यामुळे कदाचित तो आकडा कमी होऊ शकतो किंवा जर त्यात आतमधील माणसं असतील तर आकडा वाढवू शकतो. त्यामुळे आता तर नक्की एक सांगता येणार नाही. सर, स्थानिक आमदार असल्यामुळे आपल्या रस्त्याचा आता पुढचा विचार कसा असेल, काय करणार? मी आता आम्ही CM साहेबांशी सुद्धा चर्चा केली, जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली. आता खाली या ठिकाणी असणारी जी शासकीय जमीन आहे, या ठिकाणी माडाच्या माध्यमातून जे कलईला आपण माडला जे त्या पद्धतीने आपण ती स्कीम राबवली, तशाच पद्धतीने आपण या सगळ्या घरांना या ठिकाणी खाली आपण या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून घरे बांधून देण्याचा काही निर्णय घेत आहे. धन्यवाद सर आपल्या ऑफिसरची माहिती. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.